अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 75 वा स्वातंत्र्य दिन जामनेर शहरातील तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली आहे। या प्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। तर तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी, होमगार्ड पथक या प्रसंगी उपस्थित होते। राष्ट्रीय स्वस्त सलामी देगा, सलामी शस। हनुमान जी, यहाँ पर ध्वजारोहण का कार्यक्रम खत्म हुआ, आगे के लिए आदेश। स्वातंत्र्य दिनाच्या स्वरूप मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आज आपण 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। अमृत महोत्सवात मध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। जवळपास 75 वर्ष या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून होतील। या 75 वर्षामध्ये खूप मोठी वाटचाल, मोठी प्रगती देशाने केलेली, राष्ट्राने केलेली आहे। आपण बघतात की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक ऐतिहासिक निर्णय या गेल्या 5-7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। परंतु एका गोष्टीची निश्चितता खंत आहे की यावर्षी निसर्गाची अकृपा अनेक ठिकाणी झालेली आहे। आपण बघतात की सांगलीसारखा भाग असेल, कोल्हापूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल, कोकणामधले काही जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे खूप वातात झाली, अनेक लोकांना आपल्याला प्राणाला मुकावं लागलं, आर्थिक नुकसान झालं। परंतु त्याचबरोबर विरोधाभास म्हणून की काय, आपल्याकडे गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने धडी मारलेली। मला वाटतं की इतक्या अनेक वर्षामध्ये मी राजकारणात आपण सगळेजण बघतात, परंतु इतकं खराब वर्ष कधी आलं नाही। अतिशय वाईट अवस्था, वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची पिकांच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये। गेल्या 3-4 दिवसामध्ये मी 5-7 तालुक्यांचा दौरा केला, परंतु कुठेही पिकं शिल्लक नाहीत। पूर्ण मका जळून पडला आहे, ज्वारी गेलेली आहे, आता कापूस खराब व्हायला लागलेला आहे। जवळपास 100% नुकसान सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी असेल, यांचं संपूर्ण झालं। उडीद मूग कुठे हातामध्ये आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे। नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये, धरणांमध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही, त्यामुळे खूप मोठं संकटाचं म्हणजे विश्व आपल्या समोरच्या ठिकाणी दिसतं आहे। भविष्यामध्ये या सगळ्या संकटाला कसं तोंड दिलं जाईल याची चिंता सगळ्यांना आहे। त्याचबरोबर आपण अपेक्षा करू की परतीचा जो पाऊस आहे तो चांगला येईल, आणि त्यामुळे का होईना थोडं नद्या नाल्यांमध्ये पाऊस येईल। परंतु आज 15 ऑगस्ट आलेला आहे, 7 जून नंतर तर जवळ 2.25 महिने झालेले आहेत। अजून अनेक ठिकाणी सरासरी 25%, 30% जास्त पाऊस झालेला नाही, म्हणजे 70% पावसाचं शॉर्टेज अजूनही या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे आता या सगळा बॅकलॉग कसा भरून निघेल, ते पाण्याचा जो मोठा बॅकलॉग तयार झालेला आहे, एक मोठी पोकळी तयार झालेली आहे, ही कशी भरून निघेल
याची चिंता सर्वांना आहे आणि म्हणून मी अजूनही सगळ्यांना विनंती करेल की आपण पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे करावा, अगदी जपून पाणी वापरावं लागेल. एकीकडे कोरोनाच्या संकटाला आपण गेल्या 2 वर्षापासून सामोरं जात आहोत, ते संकट संपतं न संपतंच तिसऱ्या वेवचीसुद्धा अजून अफवा पसरली जाते. आपण बघतोय अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये तिसऱ्या वेवनी सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्या बाबतीतही काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी तंतोतंत पालन करून कुठेही पुन्हा या तिसऱ्या वेवला आपण बळी पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि त्यातच पुन्हा हे पावसाचं संकट आल्यामुळे दुहेरी संकट आपल्यावर आहे. सर्वांनी या संकटाला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, सगळ्यांनी आपण सोबत मिळून हातात हात घालून या संकटाला सामोरं जाऊया. पुन्हा आपल्या सर्वांना 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.